काय म्हणताय, नाशिक मध्ये धाडी वगैरे पडल्यात जोरात? हो या नाशिक मध्ये धाडसत्र पडतंय, ठेकेदार बिल्डर। नाशिकचीच निवड का केली धाडसत्रासाठी? जरा संशोधन पत्रकारांनी केलं पाहिजे। हे सगळे ज्यांच्या धाडी पडलेले आहेत त्यांचे संबंध सरकारमधल्या कोणाशी आहे, हे कोणाचे फायनान्सर आहेत, त्यांच्याकडे कोणाची गुंतवणूक आहे, त्याचा शोध उच्च पातळीवरून सुरू आहे। गेल्या 1.5 वर्षामध्ये सरकारमध्ये जो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि लुटमार झाले तो लुटमारीचा पैसा कुठे गुंतवला आहे? मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये आले। नाशिकमध्ये फक्त ललित पाटील नाही, हाय प्रोफाईल पांढरपेशे हे असे ललित पाटील जे आहेत त्यांच्यावर धाडी पडल्या आहेत आणि त्यांची नावं जाहीर करा। हे जे सगळे ठेकेदार आहेत किंवा बिल्डर्स आहेत, हे तुम्हाला त्यांचे मुख्य सूत्रधार कोण आहेत मंत्रालयातले किंवा राजकारणातले हे स्पष्ट होईल। कोट्यवधी रुपयाची माहिती समोर आलेली आहे अँटी करप्शन विभागाकडे, इन्कम टॅक्सकडे आणि अन्य तपास यंत्रणाकडे। एवढंच सध्या सांगू शकतो, मुंबई नाशिक पुणे आणि जळगाव आणि संभाजीनगर या प्रमुख शहरातल्या बिल्डरांकडे आणि ठेकेदारांकडे सरकारमधील मंत्री आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार यांनी बदल्या बढत्या या माध्यमातून, ठेकेदारीच्या माध्यमातून, सरकारी निधीच्या माध्यमातून कोट्या कोट्या रुपयांचा निधी त्यांना मिळतो आहे, आमच्या लोकांना मिळत नाही आहे, माहिती आहे तुम्हाला। मग तो निधी जो आहे त्याचा गैरवापर, कामं न करता कमिशनबाजी, हे कोट्यवधी रुपये पुन्हा त्याच ठेकेदाराकडे गुंतवले जातात, बिल्डरांकडे गुंतवले जात आहेत। त्याची संपूर्ण माहिती काही अधिकारी जे असतात ते सगळेच मिंधे नसतात, यंत्रणा काम करत असते आणि त्यांच्या फायलीवंत आहे आणि सगळी माहिती दिल्लीपर्यंत गेलेली आहे। बस बोला। मग ते त्यांच्याकडून आता निवडणुकीसाठी पैसे घेतले, त्यांना ब्लॅकमेल करून त्यांना आता ब्लॅकमेलही केलं जाईल। आणि व्यवहार हा असाच असतो राजकारणामध्ये सध्या। ठीक आहे पाहू। स्टील कंपन्यांच्या काही प्रमुख लोकांवर स्टील उद्योगातल्या अशा प्रकारच्या कोट्यवधीच्या रेट झाल्या होत्या आणि नंतर तो माल मसाला घेऊन बाहेर गेले, त्याचं पुढे काय झालं, कोणी मध्यस्थी केली सरकारमधली सरकारमधून ते समोर आलं। पण शेवटी जे चाललंय या महाराष्ट्रामध्ये ते अत्यंत भयंकर। हेमंत सोरेन यांना काल अटक झाली, झारखंडचे मुख्यमंत्री, एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला काल ज्या पद्धतीनं अटक झाली, 7,000 जवानांचा फौज फाटा काल रांचीमध्ये आणला होता, 7,000 जवानांचा। झारखंड एक आदिवासी राज्य आहे, फार मोठं राज्य नाहीये, पण तरीही लोकसभेच्या 7 किंवा 8 जागा भाजपला आपल्या ताब्यात घ्यायच्या आहेत। जसं चंदीगडचं महापौरपद ताब्यात घेतलं झुंडशाहीने त्या पद्धतीनं, आणि हेमंत सोरेन हा एक खमक्या मुख्यमंत्री त्यात अडथळा ठरू शकेल म्हणून काल एक जुनं प्रकरण 7 एकर जमिनीचं काढून, 7 एकर काढून त्यांना अटक केली। कोट्यवधी हजारो कोटीचे घोटाळे या महाराष्ट्रात झाले, स्वतः प्रधानमंत्र्यांनी सांगितले। शिखर बँक घोटाळा, सिंचन बँक घोटाळा, त्याला क्लीन चिट आहे काल, आणि हेमंत सोरेनला तिकडे अटक आहे। हसन मुश्रीफ असतील, भावना गवळी असतील, प्रफुल्ल भाई पटेल असतील,
मी कोणावरती व्यक्तिगत टीका करत नाही, पण हेमंत सोरेनला अटक, हेमंत सोरेनपेक्षा गंभीर स्वरूपाचे आरोप हे आसामच्या मुख्यमंत्र्यांवर भारतीय जनता पक्षानं केले होते. ईडीचं आरोपपत्रात त्यांचं त्या प्रकारचे आरोप आहेत, पण ते आज आसामचे मुख्यमंत्री आहेत. पण हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली, हे लक्षात घ्या. अशा प्रकारचं हे राज्य या देशात सुरू. आज रोहित पवार, रोहित पवारांच्या कारखान्याचा विषय आणि अजित पवार यांच्या जरंडेश्वर कारखान्याचा विषय सारखाच आहे. लिलावात घेतलेले कारखाने मूळ किमतीपेक्षा कमी भावात मिळाल्याचा आरोप आहे. जो आरोप अजित पवारांवरती आहे तो रोहित पवार किंवा अन्य अनेक 60-65 लोकांनी अशा प्रकारचे कारखाने घेतले आहेत. पण ईडीच्या दारात चक्रा कोण मारताय तर रोहित पवार, कारण ते भाजपला मिंधे नाही आहेत, ते भाजप पुढे झुकले नाही आहेत आणि झुकणार नाही आहेत. नितीश कुमार यांच्या निकटवर्तीयांवर धाडी पडल्या 2 महिन्यापूर्वी ईडीच्या. आपल्याला माहित नसेल तर सांगतो, जनता दल युनायटेडचे खजिनदार, त्या पक्षाचे खजिनदार, त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे काही नातेवाईक, त्यांना अर्थपुरवठा करणारे प्रमुख लोक त्यांच्यावर बिहारमध्ये धाडी पडले आणि 2 महिन्यात नितीश कुमार हे भाजपवाशी झाले. ही मोडस ऑपरेंडी. महाराष्ट्रामध्ये आम्ही वाकलो नाही. महाराष्ट्रात शरद पवार असतील, रोहित पवार असतील, अन्य प्रमुख नेते असतील, ते ठामपणे उभे आहेत. काय हवं ते करा, आम्ही तुमच्या झुंडशाही पुढे झुकणार नाही. अरविंद केजरीवाल यांना 7 संमंत झाले, तेही जायला तयार नाहीत. ते कारवाईला ठामपणे उभे आहेत. काय हवं ते करा, आम्ही तुमच्या झुंडशाही पुढे झुकणार नाही. अरविंद केजरीवाल यांना 7 संमंत झाले, तेही जायला तयार नाहीत. ते कारवाईला सामोरे जायला तयार आहेत. आणि मला खात्री आहे जे प्रमुख लोक आम्ही आहोत सगळे, त्यांच्यामुळे त्या देशामध्ये लोकशाहीचं रक्षण होईल, क्रांतीची ठिणगी पडेल आणि उद्याच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेला शाण पण येईल आणि सत्ता ही सत्ता उलथवली जाईल. होय, नगरसेवकांना नाही, आमदारांना नाही, खासदारांना नाही, जोपर्यंत भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही प्रवेश करत नाही तोपर्यंत तुम्हाला विकासाच्या संदर्भात कोणती मदत करणार नाही. हे या देशातल्या जे भारतीय राज्यघटनेच्या विरोधातलं तत्व वापरलं जातं. समानतेचा न्याय किंवा न्यायाचं समान तत्व इथे वापरलं जात नाही. मला तर असं वाटतंय की हा कालचा प्रजासत्ताक हा बहुधा शेवटचा प्रजासत्ताक असावा. उद्या जर दुर्दैवानं त्यांना 400 पार ईव्हीएमच्या मदतीनं काही मिळालं, ईव्हीएमच्या मदतीनं म्हणते आम्ही ते होऊ देणार नाही, तर ह्या देशाची राज्यघटना बदलून 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिन हा नव्या राज्यघटनेनुसार, नवीन राज्यघटना जी लिहिली जाईल या लोकांकडून, त्यानुसार केला जाईल. हे पण तुम्हाला सांगतो आणि त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. नाही ठीक आहे, हा काय चंदीगड, चंदीगडच्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये आम्हाला काय म्हणायला पाहिजे, तुम्ही म्हणायला पाहिजे. तुम्ही मला काय विचारताय, मीडिया मला काय विचारतो हा प्रश्न. ज्या पद्धतीनं पीठासीन अधिकाऱ्यानं बहुमत असलेल्या आप आणि काँग्रेसची 8 मतं बाद करून भारतीय जनता पक्षाला विजयी घोषित केलं, या भारत मातेची हत्या नाही? सरळ सरळ दिसतंय तो पीठासीन अधिकारी टेबलावर बसून आपला पडलेली मतं आपल्या पेनाने खोडतोय, अवैध करतोय, हे दिसतंय. राहुल नार्वेकरांनी जो गुन्हा या महाराष्ट्रात केला तोच गुन्हा तिकडल्या पीठासीन अधिकाऱ्यांना भाजपच्या महापौर पदाच्या निवडणुकीत केलेला. स्पष्ट वित्त बहुमत असताना काँग्रेस आणि आपचं त्यांनी भाजपला विजयी केला. महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे राहुल नार्वेकरांनी पाप केलं तेच पाप तिकडल्या पीठासीन अधिकाऱ्याने केलंय आणि हे पाप केल्याबद्दल राहुल नार्वेकरांना पक्षांतर विरोधी चिकित्सा समितीचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. बरं का? हो, यांचे नवीन घटनाकार आहेत राहुल नार्वेकर. हे नवीन घटना लिहायला बसलेत तिकडे,
आणि त्यांच्या जोडीला त्या समितीचे सदस्य म्हणून त्या चंदीगडच्या पीठासीन अधिकाऱ्याला बसवलं जाईल. येऊ द्या हो, ते निवडणुकीचं बजेट आहे. ते काय तुम्हाला काय मिळणार आहे? शेतकऱ्यांना काय मिळणार आहे? इकडल्या कांदा उत्पादकांना काय मिळणार आहे? शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं चेक येणार आहे का? तो 20 रुपये आणि 25 रुपयाचाच येणार आहे. मग म्हणून तर म्हणतो तुम्हाला काय मिळणार? पहिल्या दिवशी वाढल्या, कदाचित बजेटमध्ये 2 रुपये कमी करतील. म्हणजे बघा आम्ही कमी केलं. कदाचित मी म्हटलं नवीन प्रजासत्ताक साजरा केला जाईल, नवीन राज्यघटना तयार केला जाईल. मी जे म्हणतोय त्याला हे जोडून घ्या की नवीन राज्यघटना लिहिण्याची तयारी. कदाचित मी म्हटलं नवीन प्रजासत्ताक साजरा केला जाईल, नवीन राज्यघटना तयार केला जाईल. मी जे म्हणतोय त्याला हे जोडून घ्या की नवीन राज्यघटना लिहिण्याची तयारी. नवीन राज्यघटना उद्या देशाचे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान हे धार्मिक मिरवणुकीतून सुद्धा संसदेत येऊ शकतात. देश हा इराणच्या दिशेने चालला. इराणमध्ये खुमेनी, आयतुल्ला खुमेनींनी ज्या पद्धतीनं राज्य केलं, तशी खुमेनीशाही भारतामध्ये आणून हा देश 500 वर्ष मागे नेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाचा बाबतीत देशाला जी प्रगती आपण प्रगतीपथावर आपण नेलं होतं 70 वर्षामध्ये, पण मोदी शहा आणि त्यांचे लोक देशाला 500 वर्षा जुन्या अशा अश्मयुगात नेण्याच्या विचारात आहेत. लोकांना जर मान्य असेल तर त्यांनी ते स्वीकार. आम्ही प्रस्ताव कशा करता द्यायला पाहिजे? देश वाचवण्याची जबाबदारी, लोकशाही वाचवण्याची जबाबदारी या देशातल्या सगळ्या सुज्ञ राजकीय पक्षांची आणि भारत मातेवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची आहे. वंचित बहुजन आघाडीचा मनाचा मोठेपणा असा आहे, खास करून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आमचे प्रिय, त्यांनी वारंवार सांगितलं की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये तुम्ही समाविष्ट करून घेतलं पाहिजे. आम्हाला सुद्धा या देशातल्या राज्यघटनेचा आदर आणि संरक्षण करायचं आहे. ज्या पद्धतीचं राजकारण मोदी आणि शहांच्या राज्यात सुरू आहे, या देशातलं स्वातंत्र्य नष्ट होईल, लोकशाही नष्ट होईल, संविधान तुडवलं जाईल, बदललं जाईल, ही भीती जशी बाळासाहेब आंबेडकरांना वाटते, वंचितच्या कार्यकर्त्यांना वाटते, ते आम्हालाही वाटते. त्याच्यामुळे आपण एकत्र येऊन काम केलं पाहिजे. ही माननीय बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत केलं, ही त्यांची भूमिका आहे. जर कोणाला असं वाटत असेल की या देश वाचवण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला सहभागी व्हायचं आहे, त्यांनी तसं ते व्यक्त केलं पाहिजे जसे बाळासाहेब आंबेडकर व्यक्त. बघा, काल ते वक्तव्य करत असताना त्यांच्यासमोरती त्यांना भ्रष्टाचारासंदर्भात जे क्लीन चिटचा कागद मिळाला तो आला असेल, त्याच्यामुळे ते गांगरले असतील. एक लक्षात घ्या, हा सगळा सुनावणीचा फार्स आहे. राहुल नार्वेकरांच्या समोरची सुनावणी, बरं का, हा शांतता फार्स सुरू आहे असं एक नाटक आहे. शिवसेनेने त्याचा अनुभव घेतलेला आहे, आता तो राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. शरद पवार स्वतः हयात आहे तो, तरीही राष्ट्रवादी कोणाचे हा प्रश्न जर राहुल नार्वेकर यांना पडला असेल तर त्यांनी सुनावणी न करताच निकाल द्यावा. आणि जे नवीन राज्यघटना लिहायला घेतलेले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली, ते लिहिण्यासाठी त्यांनी एखाद्या परदेशात लंडनला वगैरे जाऊन बसावं. चला. अरे बाबा, हे घ्या, हे मी कुठेतरी घेऊन झाले. आणि हे सगळे ज्यांच्या धाडी पडलेले आहेत त्यांचे समान
सरकार बांधल्या कोणाशी? तो लुटमारीचा पैसा कुठे गुंतवलाय? मोठ्या प्रमाणात नाशिक मध्ये आहे. पाटील नाही, हाय प्रोफाईल, आणि त्यांची नावं जाहीर करा. हे जे सगळे ठेकेदार आहेत किंवा मिळे मुख्य सूत्रधार कोण आहेत मंत्रालयातले किंवा राजकारणातले, हे स्पष्ट कोट्यवधीकडे एवढे सध्या सांगू शकतो. मुंबई, नाशिक, पुणे आणि संभाजीनगर या प्रमुख शहरातल्या बिल्डरांकडे सत्ताधारी पक्षाचे आमदार यांनी बदल्या पडत्या या माध्यमातून, ठेकेदारीच्या माध्यमातून, सरकारी